मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शिवतीर्थ निवासस्थानाला सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. नंदकिशोर, शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाची सजावट करण्यात आलेली आहे आणि बाहेर खूप बॅनर लावण्यात आलेले आहेत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा आपण पाहतोय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच विशाली, आज 14 जून मनसे अध्यक्ष आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्णच दादर परिसर, माटुंगा परिसरात जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर समोरची दृश्य आहेत ते शिवतीर्थ आहे, राज ठाकरे यांचं निवासस्थान आणि या शिवतीर्थेवरती आता फुलांची आकर्षक अशी जी सजावट आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. समोर बाहेर आपण बघतो की संपूर्ण जे मनसैनिक आहेत ते सकाळपासूनच या संपूर्ण दादर भागात आलेले पाहायला मिळतात. खरं तर या संपूर्ण भागात छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर असू दे किंवा दादरचा माटुंग्याचा परिसर असू दे, या संपूर्ण परिसरातच जी मोठी वातावरण निर्मिती आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. माझा कॅमेरामन गणेश राठेला विनंती करेन की पाठीमागे जे शिवतीर्थ समोर जे बोर्ड लागलेले आहेत ते दाखव, कारण एकंदरीत जर पाहायला गेलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे सुद्धा जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. हिंदूंचा विघ्नहर्ता असे एकंदरीत जे बॅनर आहेत ते लागलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर बॅनरच्या स्वरूपात सुद्धा मोठ्या ज्या शुभेच्छा आहेत त्या मनसैनिकांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आज खरं तर महाराष्ट्रभरातून संपूर्ण ठिकाणाहून मनसैनिक हे शिवतीर्थावरती येतात, राज ठाकरे यांना शुभेच्छा. हो नक्कीच, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.